ही फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीस फैशन टिप्स ब्लाउज डिजाइन चैनल मध्ये। आज आपण रेडीमेड मॉप सारखेच जुन्या लेगिंग्स पासून मॉप तयार करणार आहोत, म्हणजेच लादी क्लीनर तयार करणार आहोत। त्यासाठी आपण जुनी लेगिंग्स घेतलेली आहे, ती पण मी ब्लॅक कलरची घेतलेली आहे। ब्लॅक कलरमुळे आपले जे मॉप असते ते जास्त म्हणजे खराब दिसत नाही। रेगुलर यूज केल्यामुळे व्हाईट कलर खूप मडका दिसतो, म्हणून मी आज ब्लॅक कलरच्या लेगिंग्सपासून मॉप तयार करणार आहे। त्यासाठी आपण लेगिंग्सला आधी अशा प्रकारे उसून घ्यायचे, लेगिंग्सचे जे दोघं पाय असतात ते अशा प्रकारे सुटसुटीत करून घ्यायचे आणि पूर्ण लेगिंग्स अशा प्रकारे पसरवायची आहे। मग बॉटमपासून तर वरच्या इलेस्टिकपर्यंत अशा प्रकारे सरळ रेषा टाकून घ्यायच्या आहे। सरळ रेषा या दोऱ्यांसाठी आपण आखून घेतलेल्या आहे, त्या देखील एक एक इंचांनी आपल्याला एक एक दोरी घ्यायची आहे। आखून घेतलेला भाग अशा प्रकारे कट करत घ्यायचा आहे, म्हणजेच एक एक इंचाची आपली दोरी तयार होईल। अशा प्रकारे एक एक दोरी आपल्याला कट करायची आहे। लेगिंगच्या दोघही पायांच्या भागाच्या अशा प्रकारे दोऱ्या तयार करायच्या आहेत। दोऱ्या या भरपूर लागतात, म्हणजेच पूर्ण लेगिंगच्या दोऱ्या आपल्याला मॉपसाठी लागणार आहेत, म्हणून व्यवस्थित कट करायचे आहे। अशा प्रकारे आपली दोरी तयार होईल। तशाच सगळ्या दोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे। एक एक दोरी अशा प्रकारे कट करायची आहे, म्हणजेच पूर्ण लेगिंगच्या एवढ्या दोऱ्या जमा होतील। ही दोरी आपण पर्कर आणि ड्रेसच्या पॅन्टमध्ये देखील यूज करू शकतो। दोरीची लेंथ आपली 45.5 आहे, त्यानुसार आपण डबल घडीने आपण ही या दोऱ्या मॉपमध्ये ॲडजस्ट करणार आहोत। माझ्याजवळ हे जुने मॉप होते, त्याला मी ह्या दोऱ्या ॲडजस्ट करणार आहे। जुन्या मॉपच्या आधी मी लहान भागाला ह्या दोऱ्या ॲडजस्ट करणार आहे। त्यासाठी दोरीचे पहिले टोक आणि दुसरे टोक हे सारखे घेते आणि सगळ्या दोऱ्या मी त्या लहान मॉपमध्ये आधी सेट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण एक एक दोरी सेट करायची आहे आणि दोरीचा पुढचा आणि शेवटचा भाग हा जवळजवळ सारखाच असेल। अशा प्रकारे एक एक दोरी आपण टाकून घेतलेल्या आहे, म्हणजेच सगळ्या आपल्या दोऱ्या मॉपमध्ये टाकून झालेल्या आहे। आता आपण जे वरचे मॉप आहे, मोठे मॉप, त्याला ॲडजस्ट करण्यासाठी एक वायरचा तुकडा घेतलेला आहे। त्या तुकड्यात आपल्याला दोरीचे जे वरचे इलेस्टिकचा आणि बॉटमचा भाग आहे, त्या भागात आपल्याला अशी वायर टाकत यायची, अशा प्रकारे वायर टाकत यायची, म्हणजे सगळ्या दोऱ्या आपण अशा प्रकारे वायरमध्ये टाकून घेणार आहोत। वायरचा भाग हा गोलाकार असेल। सगळ्या दोऱ्या एक एक बॉटम आणि इलेस्टिक अशा प्रकारे सेट करून मग टाकून घ्यायचे आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच माझे ब्लाउज डिझाईन्स फिट्स रिलेटेड व्हिडिओ आणि रियूज व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। सगळ्या दोऱ्या अशा प्रकारे वायरमध्ये टाकून घ्यायचे आहे। टाकून झाल्यावर मग जे लहान मॉप आहे त्या मॉपजवळ अशा प्रकारे गाठ बांधली तरी चालेल किंवा बांधली नाही तरी चालेल। मी गाठ मारून घेते आणि मग अशा प्रकारे त्या दोऱ्या टाकून झालेला वायरचा भाग मोठ्या मॉपजवळ आणायचा आहे आणि पक्की गाठ मारून घ्यायची। गाठ मारण्यासाठी वायरचा जो आतमधला तार असतो तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे, मग पक्की गाठ मारून घ्यायची। आपले मॉप तयार झालेली आहे। रेडीमेड मॉपपेक्षा ही मॉप खूप छान दिसते।
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलला असाच राहू द्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर.